आपण बातम्यांना सुरुवात करतोय। महत्त्वाची बातमी पहिली नागपुरातून आहे। नागपुरामध्ये फेब्रुवारी महिन्यात एकही हत्या झाली नव्हती, त्यामुळे नागपूर पोलिसांनी आपली पाठ थोपटून घेतलेली आहे। मागील काही महिन्यांमध्ये केलेल्या उपाययोजनांचे हे परिणाम आहेत असं नागपूर पोलिसांचं म्हणणं आहे। नागपूर पोलीस आयुक्तांनी तशी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे नागपूर ही उपराजधानी आहे, पण अनेक महिने सातत्यानं गुन्हेगारी घटना तिथे वाढलेल्या होता। नागपूरच्या गुंडांनी फेब्रुवारीची कसर भरून काढली आहे। एकट्या मार्च महिन्यामध्ये 11 हत्यांनी नागपूर शहर हादरलंय, त्यामुळे फेब्रुवारीच्या पोलिसिंगला मार्च महिन्यात काय झालं हा प्रश्न उपस्थित केला जातोय। देशात आणि महाराष्ट्रात आर्थिक वर्षाच्या अखेरच्या कामांची लगबग सुरू असताना राज्याची उपराजधानी मात्र संपूर्ण मार्च महिनाभर एकामागून एक अशा हत्याकांडांनी हादरत होती। 30 मार्चला एकाच दिवशी नागपुरात 2 हत्या झाल्या। हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत जय किशन जानवकर यांची संपत्तीच्या वादातून हत्या करण्यात आली। या घटनेतील आरोपी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। तर दुसरी घटना हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच घडली। अनैतिक संबंधाच्या संशयावरून आशिष बिशेन या तरुणाची हत्या करण्यात आली। नितेशने फावडे से जय किशन के सर पे वार किया है, उसमें उसकी मृत्यु हो गई है। आरोपी खुद होके थाने में आया है और उसने जो वारदात की है उसके बारे में रात्रबाड़ी अधिकारी को बताया है। उन्होंने स्पॉट पे जाके देखा तो जय किशन पड़ा हुआ था, खून से लखपथ। बाद में उन्होंने रिपोर्ट दिया है और आरोपी नितेश सोनाव ने इनको अरेस्ट किया है। फेब्रुवारी महिन्यात नागपूर शहरात एकही हत्या घडली नव्हती, त्यामुळे नागपूर पोलिसांनी पोलिसिंगच्या नावानं त्यांची पाठ थोपटून घेतली। मात्र मार्च महिन्यात गुन्हेगारांनी मागची सर्व कसरच भरून काढली आणि तब्बल 11 हत्यांनी नागपूर शहर हादरून गेलं। 5 मार्चला नंदनवन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, 12 मार्चला दुहेरी हत्याकांड MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत, तर 13 मार्चला नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत एक हत्या झाली। 15 मार्चला कळमना पोलीस स्टेशनच्या अंतर्गत, 16 मार्चला कळमना पोलीस स्टेशन अंतर्गतच, तर 22 मार्चलाही आणखी एक हत्या झाली। 23 मार्चला वाठोडा पोलीस स्टेशन अंतर्गत, 27 मार्चला कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत, 30 मार्चला हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आणि 30 मार्चलाच हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत आणखी एक हत्या झाली। मार्च महिन्यातील नागपूर शहरात घडलेल्या हत्याकांडाची यादी बघितली तर फेब्रुवारीत पोलिसिंग करणाऱ्या नागपूर पोलिसांना मार्च मध्ये काय झालं असा प्रश्न उपस्थित होतो। बहुतांश हत्याकांड हे कौटुंबिक वादातून झाल्याचं पोलीस सांगत असले तरी कमी गुन्हेगारीसाठी पाठ थोपटून घेणाऱ्या पोलिसांनी वाढलेल्या गुन्हेगारीवरही आत्मचिंतन करायलाच हवं। तुषार कोहळे, News 18 लोकमत, नागपूर। ॲडव्होकेट सतीश उके यांना 6 एप्रिलपर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे, मात्र फडणवीसांविरोधात युक्तिवाद केल्यामुळे कारवाई झाल्याचा आरोप उके यांनी केलाय। तर 9 एप्रिलला मी पुन्हा युक्तिवाद करणार होतो आणि त्यानंतर फडणवीसांना शिक्षा झाली असती, मात्र त्याआधी मला अटक करण्यात आली असा गंभीर आरोप उके यांनी केलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट सतीश उके यांना 6 एप्रिलपर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे। उकेंवरील कारवाईवरून पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप सुरू झालेत, त्यामुळे राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे। नागपूरचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी ED पथकानं छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। जमीन गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। ॲडव्होकेट सतीश उके यांची कारकीर्द पाहता ते या ना त्या कारणानं भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात लढत असल्याचं दिसतंय। ॲडव्होकेट सतीश उकेंनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका दाखल केली होती। केवळ फडणवीसच नाही तर नितीन गडकरींविरोधातही उकेंकडून याचिका दाखल करण्यात आली होती। तसंच भाजपचे नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातल्या केसमध्येही तेच वकील आहेत।
न्यायमूर्ति लोहिया मृत्यु प्रकरण सतीश उके जज लोयांवर दबाव असल्याचा दावा केला होता। उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या बाजूने देखील केस लढवली होती। भाजपच्या दिग्गज नेत्यांविरोधात याचिका दाखल करणारे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे वकील असल्याने उकेंवरील कारवाईवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। उकेंवरील कारवाई ही षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। मुंबईची ईडी येऊन इथल्या ईडीला साधं माहिती न देणं, इथल्या पोलिसाला साधं माहिती न देणं, केंद्रीय पोलीस दल आणणं, याचा अर्थ एक मोठं षड्यंत्र त्या ठिकाणी झालेलं आहे, हेही लपवता येणार नाही। विकेच्या वडिलांनी जो आरोप केलेला आहे त्याच्यावर चौकशीचा भाग आहे। देवेंद्र फडणवीसांनी मात्र नाना पटोलेंचे आरोप फेटाळून लावलेत। सतीश उके यांच्यावर मूळ कारवाई नागपूर पोलिसांनी केली असून त्यावर ईडीनं कारवाई केल्याचं फडणवीसांचं म्हणणं आहे। एका जमिनीच्या प्रकरणामध्ये या नागपूरच्या पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता, ज्या गुन्ह्यामध्ये ईडीला तक्रार झाली आणि त्या गुन्ह्यामध्ये ईडीने त्यांच्यावर कारवाई केली आहे। पण मूळ तक्रार आणि मूळ कारवाई जी आहे ती महाराष्ट्र पोलिसांची आहे, नागपूर पोलिसांची आहे, त्याच्यावर आधारितच ईडीने कारवाई केली आहे। 2005 पासून खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या प्रकारचे FIR आहेत आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या जजेसची कंप्लेंट खोटी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मुंबई उच्च न्यायालयात झाला, त्यांनी त्यांना शिक्षा दिली, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा का वाढवण्यात येऊ नये अशा प्रकारचा निर्णय दिला आणि आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते प्रलंबित आहे, त्यामुळे त्यांना जजेसची खोटी कंप्लेंट करण्याच्या संदर्भात देखील शिक्षा झालेली आहे। दुसरीकडे सतीश उके यांच्यावर कारवाई करताना ईडी फेअर अँड ट्रायल फॉलो करत नसल्याचा आरोप उकेंचे वकील ॲडव्होकेट रवी जाधव यांनी केलाय। दोघांनाही घेऊन आलेले आहेत, माननीय कोर्टामध्ये या सर्व बाबी मांडल्या जातील। ईडी हे स्वतःचं प्रोसिजर फॉलो करत आहे, कार्टे ब्लांच जे आपण म्हणतो द ओन प्रोसिजर, कायद्याच्या वर कोणीही नसून कुठली ईडी असेल, कुठलीही संघटना नॅशनल लेवलची असेल किंवा स्टेटची, त्यांनी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फेअर ट्रायल हे फॉलो केलं पाहिजे आणि ते दिसत नाही आहे। 30-40 मिनिट मला बाहेर थांबायला लावलं गेलं, नंतर सांगितलं गेलं की आम्ही तुम्हाला अलाव करत नाही आहे। लेट सी ऑनरेबल, न्यायालयासमोर आम्ही हे सर्व मांडू आणि न्यायालय यावर योग्य ते निर्णय करतील। एकंदरीतच ॲडव्होकेट सतीश उके यांच्यावरील कारवाईनंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप होत आहेत। दुसरीकडे भाजप नेते मात्र कायदेशीर कारवाई होत असल्याचं सांगतायत, त्यामुळे ॲडव्होकेट सतीश उकेंच्या ईडी कारवाईत पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। प्रशासकीय हेल्मेट सक्तीचा प्रयोग पुणेकरांनी पुन्हा एकदा हाणून पाडला। हेल्मेट सक्तीवर पुणेकरांनी नाराजी व्यक्त करताच शासकीय कार्यालयांमधून हेल्मेट वापरासाठी पहिल्या टप्प्यात आता प्रबोधन केलं जाणार आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याची स्पष्टता केली, पण मुळात मुद्दा असा आहे की पुणेकर प्रत्येक वेळी हेल्मेट सक्तीला विरोध तरी का करतात? पाहुयात रिपोर्ट। पुण्यात आता नवा प्रयोग केला जातोय आणि तो आहे हेल्मेट सक्तीचा। आता याला प्रयोगच म्हणायला हवं, कारण कुठल्याही गोष्टीची सक्ती ही खरं तर पुणेकरांना दुखावणारी गोष्ट। आणि दुसरीकडे याच हेल्मेट सक्तीला पुणेकरांनी नेहमीप्रमाणे आता सुद्धा विरोधच केलाय। पण पुणेकरांच्या या विरोधाची कारणं नेमकी काय आहेत तीही बघूयात। ते कॅरी करणं अवघड होतं बऱ्याच ठिकाणी आणि त्यांना असं वाटतं की कुठेतरी माईट बी प्रत्येक ठिकाणी कन्व्हिनियन्स नसतो। हेल्मेट नाही, मागच्या गाड्या दिसत नाही। हा, प्रॉब्लेम येतो दिसायला, कळत नाही आपल्या माग कोण आहे कोण नाही। समजा समोर राहिलाय आणि पलीकडे जर थोडंसं जायचं असेल गाडी घेऊन, तर त्या ठिकाणी समजा पोलिसांनी घेतलं तर हेल्मेट का नाही घातला, तर काही गोष्टी असतात की बाबा इथल्या इथे हेल्मेट काय करायचं आहे। प्रत्येक रस्त्यांना ठिगळं पडली, खड्डेमय रस्ते झालेले आहेत, आज रस्त्यावर आणि चेंबर खाली आहे, प्रत्येक चौकामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा खेळ खंडोबा झालेला आहे, महानगरपालिकेचं लक्ष नाही, जिल्हा प्रशासनाचं लक्ष नाही, अक्षरशः दररोज हजारो अपघात फक्त खड्डेयुक्त रस्ते असल्यामुळे होतात हे जिल्हाधिकाऱ्यांना दिसत नाही। आज स्पीड ब्रेकरची अवस्था अशी आहे की प्रत्येक पुणेकरांचा मनका खिळखिळा झाला।
पुणेकरांच्या या विरोधानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी तात्काळ खुलासा केला आणि हेल्मेट सक्ती करण्याआधी आम्ही पुणेकरांचं प्रबोधन करू असं त्यांनी म्हटलं. पहिल्या टप्प्यामध्ये आपण सक्ती करणार नाही आहोत, आपण लोकांचं प्रबोधन करणार आहोत. आपल्या सर्व एचओडींच्या माध्यमातून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करणार आहोत, त्यांना हेल्मेटचं महत्त्व पटवून देणार आहोत. गेल्या वर्षभरात हेल्मेट न घातलेल्या पुणेकरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. सीसीटीव्हीच्या आधारे शेकडो पुणेकरांना घरपोच पावत्याही पाठवण्यात आल्या. मात्र लाखो रुपयांचा दंड अजूनही वसुली विनाच पडू नये. प्रत्येक चौकामध्ये ट्राफिक पोलिसांचे 10-12 टोळक जे फक्त वसुलीसाठी थांबलेलं असतं, यांना हेल्मेटचं घेणं देणं नसतं, यांना वसुलीचं कारण असतं. कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना करायचं असेल ना, ती जी टोल धाड चौकात उभी केलेली असती ती हटवावी. चांगल्या रस्त्यांची पुणेकरांची मागणी ही जरी रास्त असली तरी सध्याच्या रस्त्यांवरून गाडी चालवताना मात्र पुणेकरांनी स्वतःच्या काळजीपोटी तरी हेल्मेट घालणं आवश्यक आहे. नाहीतर हेकेखोरपणामुळे उद्या एखाद्याला जीव गमवावा लागला तर त्यालाही जबाबदार पुणेकरच असतील. चंद्रकांत कुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेले कोरोना निर्बंध रद्द करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली आणि पंढरपुरातल्या कवठेकर कुटुंबियांनी खऱ्या अर्थानं जल्लोष केला. या जल्लोषामागे दोन मोठी कारणं होती, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून. योगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडलिकाय धातुम मुनिंद्रे समागत्य तिष्ठन तवानंद गंधम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. हा कोरोनाचा जो राक्षस होता त्यामुळं विठ्ठलाचरण भक्तात माय आणि लेकरात जे अंतर पडलं होतं ते आता निर्बंध उठल्यामुळे हे सगळं संपलेलं आहे. पंढरपुरातले वतनदार बडवे अशी ज्यांची ओळख असलेल्या गोपाळराव बडव्यांनी खऱ्या अर्थाने विठ्ठल आणि वारकऱ्यांचं अतूट नातं या अभंगांमधून वर्णन केलंय. मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाने विठ्ठल आणि त्याच्या भक्तांची ताटातूट केली, त्यामुळे अनेक भक्तांना हा विरह सहन झाला नाही. पंढरपुरातले कवठेकर घराण्यातल्या महेश कवठेकर यांनी जोपर्यंत विठ्ठलाला पदस्पर्श करता येणार नाही तोपर्यंत जेवण वर्ज्य करण्याचा निर्णय घेतला. रोजचा नित्य पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण न करण्याचा माझा नियम असल्यामुळे या कोरोना काळामध्ये 2 वर्ष दर्शन बंद असल्यामुळे नित्य फक्त दूध फळं आणि उपवास सोडण्यादशी द्वादशी दशमी या दिवशी फक्त एक टायमाला एक भगरीची भाकरी खाऊन आजपर्यंत 2 वर्ष हा विषय संपवलेला आहे. म्हटलं जेव आता काही हरकत नाही तरी नाही, मला रोजच्यासारखं पायावर झाल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठ्ठलाचा पदस्पर्श सुरू होतोय. महेश महाराज यांनी 2 वर्षांपासून केलेला अन्नत्याग आणि व्रतवैकल्य फळाला आली अशी भावना कवठेकर महाराजांच्या पत्नीची आहे. शिवाय तब्बल 2 वर्षानंतर त्यांना पूर्णान्न ग्रहण करता येणार असल्याचा आनंदही आहे. पाय दर्शन सुरू होणार आहे, त्याच्यामुळे जास्त आनंद व्हायला, त्याच्यासोबत त्यांनी उपास करत होते त्यांना पण जेवायला मिळते म्हणून मला तो पण आनंद आहे. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेला भक्त आणि भगवंत यांचा वियोग आता संपणार आहे, त्यामुळे आता विठ्ठल भक्तांना विठुरायाला भेटण्याची घाई झाल्याचं रामकृष्ण महाराज वीर अभंगांमधून सांगतात. तुका म्हणे तुझी नलगे धसोडी, तुझी धसोडी सुद्धा आम्हाला नको, परंतु परी आहे आवडी तुझ्या दर्शनाची, फक्त तुझं दर्शन पाहिजे, बाकी जीवनामध्ये तुझ्याकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. तब्बल 2 वर्षानंतर देव आणि भक्त उरावरी भेटतील आणि तो आनंद सोहळा अवर्णनीय असेल आणि यापुढेही तो खंडित होऊ नये अशी भक्तांची मागणी आहे. आणि आम्हाला असंच पुढं दर्शन मिळावं, देवाचा आनंद आम्हाला मिळावा, ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही आमचं. राज्य सरकारने निर्बंध रद्द केले असले तरी पुन्हा एकदा चौथ्या लाटेचं संकट देशावर आणि राज्यावर आहे. मात्र असं असलं तरीही आता मात्र तुझी आणि आमची ताटातूट करू नकोस असं गारहाणं भक्तांनी विठ्ठलाला घातलेलं दिसून येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे परत नित्य क्रम चालू होणार आहेत, कारण दर्शन स्पर्श दर्शन चालू होणार आहे आणि त्याचा जो आनंद आहे तो परमानंद आहे तो परत एकदा या विठ्ठल भक्तांना अनुभवता येणार आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत.
मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे चैत्र पाडवा. या दिवशी मांगल्याचं प्रतीक म्हणून दारासमोर गुढी उभी केली जाते. या सणाला साखरेच्या गाठींचं अनन्यसाधारणचं महत्त्व आहे. धुळे शहरामध्ये गुढीसाठी सध्या साखरेच्या गाठी बनवण्याच्या कारखान्यात लगबग अंतिम टप्प्यात आहे. विशेष म्हणजे हिंदूंच्या या सणाकरता लागणाऱ्या साखरेच्या गाठी मुस्लिम परिवार मोठ्या आस्थेनं बनवत आहेत. ही लगबग सुरू आहे गुढी पाडव्याची. धुळ्यातल्या बाबूलाल हलवाई यांच्याकडे गेल्या 40 वर्षांपासून साखरेच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी असते. हलवाईंचं कुटुंब मुस्लिम असलं तरीही ते हिंदू सणांच्या वेळी आवर्जून साखरेच्या गाठी आणि दागिने बनवतात. धुळ्यातल्या 80 फूट रोड परिसरात असणारं बाबूलाल हलवाई यांचं कुटुंब गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्तानं अगदी दिवस रात्र काम करतंय. 2 वर्षापासून करोना होता, त्यामुळे आम्ही 2 वर्षापासून लॉसमध्ये जात होतो. आता या वर्षी करोना धरून घ्या संपला आणि आम्हाला फार आनंद होतो आहे. एक हिंदू बांधवांच्या सणासाठी आम्ही हार कंगण बताशे वगैरे सर्व बनवतोय. यंदा साखरेचे भाव वाढल्यामुळे या साखरेच्या गाठींच्या आणि दागिन्यांच्या किमतींमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. मात्र त्यांची मागणी आजही खूप मोठी आहे. साखर वाघ यांनी म्हणजे त्या दराने भाव वाढतोय आणि म्हणून आम्ही हार कंगणचा भाव थोडा वाढवला आहे मागच्या वर्षापेक्षा. गेल्या 40 वर्षांपासून सुरू असणारा त्यांचा हा व्यवसाय आजही सणांचा गोडवा वाढवतो. त्यामुळे बाबूलाल यांचा हा व्यवसाय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. दीपक बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, धुळे. कोल्हापुरामध्ये 14 वर्षाच्या मुलीचा बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत हा प्रकार उघड केलाय. ही महत्वाची बातमी येते आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आलेल्या माहितीनुसार पडताळणी केली असता बालविवाह समोर आलाय, म्हणजे बालविवाह झालाय हे उघड झालंय. मुलीच्या आणि मुलाच्या आई वडिलांसह 5 जणांवर या प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत. एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावून देण्यात आलंय. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत हा प्रकार पोहोचलेला आहे. मुली आणि मुलींच्या मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. कोल्हापुरातला हा प्रकार आहे. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. ज्ञानेश्वर, हा सगळा काय प्रकारे, कधी आणि मुळात कसा उघडकीस आला? बालविवाह रोखण्याचे किती जरी सरकारचे प्रयत्न असले तरी बालविवाह उघडपणे होताना आता पाहायला मिळतात. कोल्हापूरमध्ये सुद्धा असाच प्रकार आहे, ते उघड केलेला आहे. 20 वर्षाच्या मुलासोबत 14 वर्षाच्या अवघ्या या मुलीचं लग्न लावून दिलं होतं. हा सगळा प्रकार आहे तो 27 तारखेला घडला होता. मात्र याची अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कुणकुण लागल्यानंतर त्यांनी याचा खोलात जाऊन तपास केला. त्यावेळी जरगनगर मधल्या ह्या मुलगीचा जवाहरनगर मधल्या या मुलीचा आहे तो विवाह सांगोला इथल्या एका युवकाशी झाल्याचं उघड झालं आणि त्या लग्नाची जे आहे ती छायाचित्र उपलब्ध झाली आणि त्यानंतर थेट त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः यामध्ये हस्तक्षेप करत हा सगळा प्रकार आहे ते उघडकीला आणलेला आहे. आणि एकूणच या प्रकारानंतर आता मुलाच्या आणि मुलीच्या आई वडिलांच्या सह 5 जणांच्यावरती हे ते गुन्हे राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. आणि या एकूणच बालविवाहाचा पर्दाफाश आहे तो खुद जिल्हाधिकाऱ्यांनीच केल्याचं या ठिकाणी दिसून येते. मात्र एकूणच ज्ञानेश्वर, अल्पवयीन मुलींचं लग्न लावू नये तो कायद्यानं गुन्हा आहे हे माहीत असताना सुद्धा या दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने अनुमतीने हा लग्न सोहळा पार पडला का? नक्कीच. खरं तर बालविवाह हा गुन्हा आहे हे माहीत असताना सुद्धा अशा पद्धतीची लग्न होताना पाहायला मिळतात. खरं तर ही अवघ्या 14 वर्षाची मुलगी आहे, 8वी मध्ये शिकत होती. मात्र हे सगळे प्रकार आई वडिलांना माहीत असताना सुद्धा आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं आणि या लग्नाला सुद्धा अनेक जण उपस्थित होते हे म्हणजे विशेष म्हणावं लागेल. मात्र एकूणच या सगळ्या लग्नाची कुणकुण अंधश्रद्धा निर्मूलन समितीला लागल्यानंतर त्यांनी या लग्नाचा पर्दाफाश केला. जिल्हाधिकारी राहुल रेखावत यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि या एकूणच प्रकरणाचा त्यांनी छडा लावला आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्या आणि त्यानुसार पोलिसांनी या एकूणच सगळ्या प्रकरणाचे जबाब घेत सगळं सर्व पुराणीचे आहेत ते गुन्हे आता दाखल केलेले आहेत. या लग्नाचे फोटोग्राफ सुद्धा येथे पोलिसांना उपलब्ध झालेले आहेत. नक्की, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल.
या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये म्हणजे बातमी आणि बरंच काही मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.